हाय हॅलो नमस्कार, मी दर्शना तांबोई, राजश्री मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. खरं तर याआधी तुम्हाला मी अनेक कलाकारांच्या व्हॉट्स इन माय बॅग दाखवल्या आहेत आणि काय काय त्यांच्या बॅगेत असतं आपण सगळं बघितलं आहे. आजचं व्हॉट्स इन माय बॅग खूप खास आणि खूप स्पेशल आहे, चिल्ड्रन्स डे स्पेशल आहे. सो तुम्ही आता गेस राईट केलं आहे, कुठल्या तरी लहान बाल कलाकाराच्या बॅगेतल्या गोष्टी मी तुम्हाला दाखवणार आहे. ही बाल कलाकार माझी खूप आवडती आणि खूप चुलबुली, बघा कोण आहे, परी मायरा वायकुळा. अँड शी इज ऑल सेट तिच्या बॅगेमध्ये आणि तिच्या मेकअप रूममध्ये काय काय मला दाखवायला. हॅलो मॅडम, खूप स्वागत तुमचं. थँक्यू. बरं मायरा, आपण खूप दिवसांनी भेटलोय, कशी आहेस तू? मी बरी आहे. आणि हे नाकाला काय लागलं? संध्याकाळी झोपलेलं तेव्हा कुजबुड करत नख लागला. पण हा माझा खरा राजा आला. नख राजा नख म्हणजे? म्हणजे किंग. किंग आहे, नखांचा किंग आहे. हो, पण आता चिल्ड्रन्स डे आहे आणि एनिवेज मी बघत असते तुझी तर खूप लाड होत असतात बाबा, सगळं छान छान सोशल मीडिया पोस्टवरनं दिसत असतं आणि आई बाबा किती लाड करतात. पण आता चिल्ड्रन्स डे काय मागायचं ठरवलंय साईबाबांकडनं? काय प्लॅन आहे? मला मोठा डॅडी हवा आहे. कुठे ठेवणार आहेस तू मोठा डॅडी? माझ्या कपाटात. कपाटात ठेवणार आहेस? सो ही मायराची बास्केट आहे का? कधीपासून आहे म्हणजे माझा जेव्हा 5th बर्थडे होता तेव्हापासून. तेव्हापासून आहे. आणि ही बास्केट रोज तुझ्यासोबत सेटवर आहे? हो हो, माझी कारण ही बेस्ट फ्रेंड आहे. बेस्ट फ्रेंड आहे. काय नाव वगैरे ठेवलंयस का या बास्केटला? नाही अजून ठरवायचंय. ठरवायचंय. मग जर आता मी तुला सांगितलं की तुझ्या बास्केटला एक नाव ठेवतास, काय नाव ठेवशील? चिंगी किंवा मंगू ठेव. मंगू. चिंगी किंवा मंगू. बरं आता या बास्केटमध्ये काय काय मला दाखव ना प्लीज, कारण ना मी सगळ्या जणांच्या बॅगेत बघत असते काय काय आहे. सो आज मला बघायचं आहे मायराच्या बॅगेत काय. सो पिटारा खुलला आहे. काय आहे? आता मम्मी जेव्हा म्हणजे माझ्या सीनमध्ये जेव्हा ब्रेक असतो तेव्हा मम्मी मला म्हणजे ॲपल फ्रुट्स असे या प्लेटमध्ये देते. ओके. अजून? हा कधी कधी मी दूध पिण्यासाठी कप घेते. ओके, तू पितेस का पण दूध? रोज पिते. रोज. आणि हे माझं सगळ्यात आवडते मनुके, हे मी रोज खात असते. हो, सारखे चुरचुर चुरचुर करत. काजू सगळ्या बाटल्या आणल्यात. अजून मला याचं नाव नाही माहित. जर्दाळू असं म्हणत. जर्दाळू. काय दिवाळीचा फराळ आहे का? नाही. दिवाळीचा चिवडा आहे ना फराळ? हा फराळ आहे ना दिवाळीचा. चिवडा. चिवडा आणि बदाम. पिस्ता. ओके. सगळं खायचंच आहे ग मायरा? डाएट वर वगैरे आहेस का तू? दर दोन दोन तासांनी खायचं? नाही. ओके. माझे मॅगी साठी चमचा आणि स्पून आणि नाईफ. मायरा रोज डाएट वर मॅगी खाते? आणि ही माझी प्लेट. अजून एक प्लेट आहे. याच्यात काय जेवायचं? हा जेवायचं. पण मायरा इतकी मस्त बॅग सेट केली आहे, ही कोण करतो रोज? मम्मा किंवा डॅडी. सगळ्यांना कामाला लावतेस ना? नाही. टिश्यू पेपर आहे कारण मला सर्दी खोकला झाला. मला दिसतंय सर्दी खोकला झालाय. आणि बापरे तू पण बसशील त्या बास्केट मध्ये. अजून एक ऑरेंज आणि मी काढू का? ओके. आणि ही पिंक कलरची एक बॅग पण इथे मला दिसतेय. आता आपण या बॅगेकडे जाऊया. हे बास्केट ठेवूया का खाली? हे जरा खाली ठेवूया आणि आता बघूया मायराच्या या पिंक कलरच्या बॅगेत काय आहे. याच्यामध्ये माझे डेलीचे कपडे आहेत. डेलीचे म्हणजे कधी कधी कपडे यूज करते मी. काय असेल? कधीचे कपडे आहेत ते? डेलीचे? नाही. बरं, हे चांगले कपड्याचा जोड आहे तिच्या बॅग. आणि याच्यामध्ये माझे फ्रॉक्स अँड फ्रॉक्स अँड व्हॉट आणि हा माझा पार्टी वेअर ड्रेस. पण एवढे कपडे घेऊन का फिरते? आय डोंट नो. आय डोंट नो. ही ओढणी याच्यावरची आणि रुमाल. रुमाल आणि अजून ते पण आहे ना ब्रश. आणि माझा कोम. कोम ब्रश. पुढे आता पुढे माझे कलरिंग असे ब्रश म्हणजे हेअर क्लिप्स आहे. हा माझा लिप बाम. हे माझे क्लिप्स. मायरा मला आता मी म्हणाले की मला यातला एक क्लिप दे, तर कोणता देशील ग? हा का तो का देशील? मला नाही माहिती.
पण देशील ना तुझा क्लिप मला तू? हो. तू शाळेत जातेस आणि तू म्हणालीस इतका तू अभ्यास करते, पण या बॅगेमध्ये अभ्यासाचं मला काहीच दिसलं नाही, ते कुठे सगळं? अभ्यासाचं मी तुम्हाला दाखवते. दाखव. मी आता माझे अजून क्लिप्स आहेत, ते घरी सुद्धा आहे आणि इथे सुद्धा आहे, आणि बाकीचे क्लिप्स माझ्या या कबर्ड. ओके, मायराच्या मेकअप रूम मध्ये कबर्ड येतात. ओके, हे माझा क्लिप बॉक्स. ओके, ह्याच्यावर परी असं लिहिलंय, हा मायराचा क्लिप बॉक्स आहे. हे एवढे सगळे क्लिप कधी लावणार आहे? आई मला मलाच नाही माहिती, मम्मीलाच माहिती आहे. ओके, आणि स्टडीचं कुठे? स्टडी राहिलं? स्टडी राहिलं सगळं दाखवलं. बरं, इकडे मायराचा स्टडी टेबल, हा बघू. कधी कधी मी रोज स्टडी करते, पण एकदा ठरव कधी कधी का. रोज रोज ह्या स्टडी टेबलवर स्टडी करतेस तू? हो. ओके, सो असा टेबल आहे आणि त्याच्यामध्ये स्कूलचे बुक्स आहेत का सगळे? हो, म्हणजे आज आम्हाला 5 नंबर आणि 4 नंबरची बुक आणायला सांगितली. ही माझी कंपॉस, कलरिंग, माझे नोटबुक्स आणि या माझ्या बुक्स मोठ्या मोठ्या. ही 5 नंबर, ही नंतर 4 नंबर. ओके, ह्याच्यातला अभ्यास केलाय का? मायराचं अक्षर बघू का मी कसं आहे? ओ, लिहिलं नाहीये मायरा, अभ्यास नाही करत वाटतं. ए हो, लिहिलंय, चांगलंय अक्षर मायराचं. मायरा, पेटचं टी उलटा काढलायस. मस्त. अजून बघू. हो बरं, ठीक आहे, कळलं तू अभ्यास करतेस. ये आता या साईडला, तिकडे कोपऱ्यात गेलीस. ये या मॅडम, बाहेर या, ते आवरू आपण नंतर. या, हां या, बसा. हां, काय आहे इथे? माझे हेडफोन्स आहेत. याच्यात काय बघतेस तू? म्हणजे काय काय गाणी वगैरे ऐकत असते सारखे. ही पिपाणी. वाह, ही पिपाणी आणि हे हेडफोन्स, पिंक कलरचे हेडफोन्स. हो, बाकी कपडे आहेत ना इकडे? बघ इकडे बाबांकडे. आणि हे माझं सगळ्यात महत्त्वाचा अभ्यास म्हणजे बायजूस. हा माझा सगळ्यात महत्त्वाचा अभ्यास बायजूस. बायजूस वर अभ्यास करतेस का तू? वा, बायजूस. काही क्रेयॉन्स चांगले आहेत माझ्याकडे. पण त्याच्यात क्रेयॉन्स आहेत. पण मायरा, आता हे सगळं शूट बघ, किती पळतीये नुसती. थांब इकडे, शूट वगैरे करताना वेळ कसा मिळतो अभ्यास करायला सांग. ब्रेक असतो मध्ये मध्ये करते, है ना? हो. पण तुझी बॅग खूप मस्त आहे. आता मी म्हणाले मला या बॅगेतलं काहीतरी दे, तुम्हाला काय देशील? विचार करते. विचार करते. सांग ना आता, बघून सांग, पटकन विचार कर. काकरा देन. किती स्मार्ट आहे. पण ना मायराचे बाबा पण इथे, आपण चला त्यांना पण बोलूया. चिल्ड्रन्स डे आहे ऑब्व्हियसली. या सर, म्हणजे ना या मुलांकडे बघून प्रश्न पडतो की ही मुलं इतकी हुशार कशी? म्हणजे आता मायराच्या वयाचं जेव्हा आपण असू तेव्हा हे एवढं सगळं माहिती नसेल कसं एक्सप्लोअर करायचं, आणि ही आपली एवढी छोटीशी मायरा इतकी मोठी झाली आहे, इतकं अप्रिसिएशन मिळतं लोकांचं आणि इतकं छान बोलते कॅमेरासमोर. वडील म्हणून आपल्या चाईल्डकडे बघताना खूप प्राऊड मुमेंट असेल. डेफिनेटली प्राऊड मुमेंट आहे, बिकॉज तिचं जे वय आहे त्या वयामध्ये मला आठवते मला कसं बोलायचं कसं वागायचं हे तर मला माहितच नव्हतं. ही लांबची गोष्ट आहे, पण तिला ती समज आहे, तिला कॅमेरासमोर कसं बोलायचं आहे. इव्हन तुम्ही इंटरव्ह्यूमध्ये बघितलं ती किती डिप्लोमॅटिकली उत्तर देते, तिला हे शिकवलेलं नाही, तिला माहिती आहे की हे उत्तर कसं द्यायचं आहे. सो कुठेतरी ते गॉड गिफ्टेड आहे तिच्याकडे. आणि तिची जी ओळख आम्हाला मिळाली आहे मायराचे आई बाबा, ही ओळख मिळायला खूप वेळ लागतो, अनेक वर्ष जातात. आता आधी मला आठवते माझ्या आईची ओळख, अरे तो नाही का तो ते सायकल घेऊन तो मुलगा नाही का त्याची आई येते, हे असे म्हणजे नटखट असे माझ्या आईची आणि वडिलांची ओळख होती. बट आज आम्हाला एक रिस्पेक्टफुली बघितलेलं समाजामध्ये, त्याचं कारण हे की हिने आज तेवढं काम परफॉर्म करते, लोकांना ते आवडतं आहे, दॅट इज द रिझन हे मायराचं आई वडील म्हणून आम्हाला ओळख जाते. आणि तुम्ही जर हे बाकी सगळं म्हणाल तर म्हणजे तुमच्यासाठी खूप एक प्राऊड मोमेंट आहे. 5 वर्षाची असताना आहे आणि तिने हे एवढं सगळं नावलौकिक केलेलं. सो वी आणि आम्ही आणि श्वेता, आमची पूर्ण फॅमिली खरं खूप प्राऊड आहे यासाठी. चिल्ड्रन्स डे आहे, मायरा बाबांकडे माग काहीतरी.
टेडी ऍक्च्युली आहे ना, घरामध्ये एवढे टेडी आहेत आणि बेड वरती आम्हाला झोपायला जागा नाही आहे, तर टेडी सोडून मागे काय पण माग, खूप टेडी बाबा लगेच देतात का तू मागशील ते? मी बोले की मला विवियाना मॉलला घेऊन जा, लगेच घेऊन जातात, लगेच घेऊन जातात. पण मग हे सगळं ती माझ्या कधी नाही म्हणता तुम्ही तिला? शेवटी ती लहान आहे, आपण किती म्हटलं तर ती ऍडजस्ट करते का? तिला राग येतो? नाही, ऍडजस्ट करते. की तिला मी सांगतो की बघ कसं आहे, तुम्हाला सगळ्यात गोष्टी जर इमिडिएटली जर मिळत गेला ना त्याची व्हॅल्यू तुम्हाला राहणार नाही आहे. आणि तेच आम्ही मायरालाही शिकवण्याचाही प्रयत्न करतो. तुला मिळेल पण त्याला काही पेशन्स ठेवणं गरजेचं, म्हणजे त्यांनी आपले पेशन्स लेवल पण वाढते. पण आज मागितलं आणि उद्या हजर केलं तर मग त्याचं ते व्हॅल्यू राहणार नाही. सो आम्ही मायराला हा ठीक आहे घेऊया आपण, थोडं टाईम जाऊ दे, टेडी घ्यायचं तुला घेऊया आपण आता, आज तर ताबडतोब नाही मिळेल, नक्की मिळेल. तुझ्या बॅगेत काय काय कळलं, तुझ्या कपाटात काय काय कळलं, तुझा अभ्यासही मला कळलं. तर चिल्ड्रन्स डे आहे तर मला जरा एखादं गाणं म्हणून दाखव ना, कोणतं नवीन गाणं शिकले, रिसेंट ट्रेंड काय आहे, सोशल मीडिया ट्रेंड काय आहे, एखादं गाणं तर म्हण. कुठलं तुला कुठलं गाणं आवडलं, कोणतं नवीन ऐकलंस? ऐकलं तर असेल तर आता तू असं संगीत मध्ये गाणं कुठलं शिकते? संगीत डान्स परफॉर्म करतो ना आपण. झुबी डुबी पप्पा, झुबी डुबी परंपा. कोणाचं लग्न आहे? माझ्या काकाचं. सेटस का? त्याच्यासाठी तयारी झाली सगळी ऑल सेट. मायरा आणि सर थँक्यू सो मच, तुम्ही अगदी एका फोनवर लगेच सगळी तयारी करून ठेवता त्यासाठी. आणि हॅपी चिल्ड्रन्स डे मॅडम. थँक्यू. सगळ्या जे तुझे फ्रेंड्स आहेत एवढे, त्या सगळ्यांना पण हॅपी चिल्ड्रन्स डे होऊन जा. Happy Children's Day, friends. Thank you. Thank you so much. Welcome. Thank you.